नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ आणि आपण पाहत आहात माय राणी आय राणी चॅनलचं न्यूज बुलेटिन। मित्रो, आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी पटेल भाऊ आपलं मनापासून स्वागत करत आहे। आजचा महत्त्वाचा विषय आहे एका शेतकऱ्याच्या शेतातील अडूची पाने, म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पोतीची पानं म्हणतो। आणि आपण खमंगदार हॉटेलमध्ये याचा स्वाद घेण्यासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस याला पात्रा असं म्हणतो, पात्राची भजी असं म्हणतो। मित्रो, प्रत्यक्षपणे आज आपण या पात्राच्या शेतात गेलेलो आहोत, म्हणजे आळूची पानं पाण्यासाठी गेलेलो आहोत। अखेर या आळूची पानाचं उत्पादन शेतकरी कशा पद्धतीने घेत असतो? मित्रो, अतिशय जिकरीचं, अतिशय सावधानतेचं आणि संगोपनाचं नियोजनाचं काम हे आळूची पानं जगवण्यामध्ये आहे। मित्रो, प्रत्यक्षरित्या आपण ज्या ठिकाणी गेलेलो आहोत ते क्षेत्र एका शेतकऱ्याचं आहे आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता ही आळूची पानं अजून लहान आहेत। मित्रो, याचं संवर्धन आणि संगोपन करताना खूपच मोठं नियोजन करावं लागतं, अन्यथा शेतकऱ्याची फसगत होण्याची अतिशय जास्त संभावना असते। मित्रो, याला अमाप पाणी लागतं, रोज नाही परंतु एक दिवसाआडमध्ये याला निश्चितपणे पाणी द्यावं लागत असतं। जर याच्यामध्ये चूक झाली तर शेतकऱ्याला याचा फटका बसू शकतो। म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला पाणी देणं आहे, पाण्याचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। मित्रो, हे कंदामुळे निर्माण झालेली पात्रा असतो, कंद हा लावावा लागतो। म्हणजेच एक तर जानेवारी महिन्यामध्ये आपण हा कंद लावू शकतो, एक तर जूनमध्ये लावू शकतो। मित्रो, या शेतकऱ्यानं जानेवारीमध्ये लावलेला हा कंद आहे आणि या कंदाचं आज पानामध्ये रूपांतर झालेलं आहे। मित्रो, याची चांगली जी पानं असतात तिला कापली जातात। मित्रो, हा प्रत्यक्षपणे तुम्हाला कंद दिसू शकतो, जे चांगली पानं होतात तिला कापले जातं आणि कापून ती विकण्यासाठी आणली जातात। मित्रो, प्रत्यक्षपणे आपण या ठिकाणी आल्यानंतर या शेतकऱ्याची आमाप मेहनत आपल्याला डोळीनिशी पाहायला मिळाली। अतिशय प्रचंड अशी मेहनत ठेवून त्याने हे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी चांगल्या निर्मित केलेलं दिसतं। मित्रो, याला जास्तीत जास्त खताची गरज नसते, मात्र सेंद्रिय खत जर आपण याला दिलं, म्हणजे शेणखत जर याला मोठ्या प्रमाणात दिलं तर आपल्याला चांगल्या प्रतीचं पान येताना दिसतं आणि चांगल्या भावानेसुद्धा हा विकला जातो। मित्रो, प्रत्यक्षरित्या आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे दिसून येतं की जे आळूची पानं आहेत ती किती चांगल्या रीतीने आपण जगू शकतो। एका कंदापासून अनेक झाडं निर्माण होतात, अनेकदा त्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो आणि एकदा कापल्यावरती ते राहत नाही, तर त्याला परत पानं फुटत असतात, म्हणजेच शेतकऱ्याचं उत्पन्न हे सुरूच असतं। मित्रो, या प्रकारे या शेतकऱ्याला आपण आपल्या मायराणी आयराणी चॅनलचा शुभेच्छा देऊया आणि आजचं बातमीपत्र मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो, येथेच संपवतो।